तालुक्यातील नेर येथील मजदी फाट्यावर आज सार्वजनिक मुतारी बांधकामाचे उद्घाटन ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दीपक मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. धुळे तालुक्यातील नेर येथील मजदी फाट्यावर गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक मुतारी नसल्याकारणाने गावातील नागरिकांसह महिला वर्गाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत असते. त्याच मजदी फाट्यालगत नेर गावाचा बस स्टॉप तथा रिक्षा थांबा असल्याने प्रवासी महिला व पुरुषांनाही या समस्यांचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे या दिवसेंदिवस उद्भवणाऱ्या समस्येला लक्षात घेऊन ग्रामपंचायत सदस्य दीपक मोरे यांनी पहिल्याच ग्रामसभेत हा प्रश्न मांडून पाठपुरावा केला होता व माजी पंचायत समिती सदस्य सोनू सुमित जयस्वाल यांच्या सहकार्यातून पंचायत समिती अंतर्गत निधी मंजूर झाल्याकारणाने आज या सार्वजनिक मुतारी बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायत सदस्य दीपक मोरे यांचे ग्रामस्थांसह प्रवासींतर्फे आभार व्यक्त केले जात आहेत. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सतीश बोर्डरे, सुमित जयस्वाल, गोटू अमृतसागर, जीवन मोरे, दयाराम पारदी आदी सदस्य उपस्थित होते. आज आमच्या नेर गावात मजदी फाटा येते. तो महिला आणि खूप मोठ्या प्रमाणात महिलांना देखील या ठिकाणी त्रास सहन करावा लागत होता आणि आज पंचायत समितीच्या सदस्य सोनू जयस्वाल यांच्या प्रयत्नाने हा निधी मंजूर झालेला होता आणि या या ठिकाणी यासाठी एक नंबर वार्डातील सदस्य दीपक भाऊ मोरे आणि सरपंच मॅडम आणि जिजाबाई मालचे यांचा देखील मोठ्या प्रमाणात आग्रह होता आणि ही मागणी आज या ठिकाणी या कामाची सुरुवात होत आहे. म्हणून मी या परिसरातील या गटामधील सर्व लोकांच्या इथं येण्याचा रकांचा मोठा रस्ता यांनी समावेश या सर्व लोकांना विनंती करतो. मुतारी बांधल्यानंतर तिचा सोय योग्य प्रमाणात घ्यावा. कुणीही या ठिकाणी बाहेर नवी करू नये ही मी सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो कारण की आपल्यामुळेही कोणाला त्रास व्हायला नको.